नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या ग्रीन क्युझिनमध्ये. आज आपण करणार आहोत सोया सँडविच, जे खूप हेल्दी आहे, टेस्टी आहे. हे आपण चटणी आणि बटर न लावता करू शकतो, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर चटणी आणि बटरसुद्धा तुम्ही लावू शकता, किंवा मग तुम्ही ते टोस्ट करूनही खाऊ शकता. जनरली हे मी टिफिनसाठी करते. याच्यामध्ये मी ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरते. बघूया आजची आपली ही रेसिपी आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स. सोया सँडविचसाठी आपण घेतला आहे एक ब्राऊन ब्रेड. तुम्ही मल्टीग्रेन ब्रेडही घेऊ शकता. 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं. स्वीटकॉर्न साधारण 1 पाऊंड कप घ्यायचे. एक छोटा कांदा, एक टॅमॅटो मीडियम साईजचा, एक मीडियम सिमला मिर्च, हे आहेत सोया चंक्स. हे छोटेवाले मी घेतलेत, जे मिनी चंक्स म्हणतात ते. दूध घेतलं आहे साधारण 1 पाऊंड वाटी. हे सोया चंक्स आपण भिजवून ठेवणार आहोत याच्यामध्ये ॲटलीस्ट 3 ते 4 तास. जर सकाळी करायचे असतील तर आपण रात्री भिजवून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण घेतलं आहे तेल. साधारण 1 टेबलस्पून आपण तेल वापरू. इटालियन सीझनिंग घेतलं आहे मी. काळे मिरीची पावडर, ब्लॅक पेपर पावडर घेतली आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घेणार आहोत आणि थोडंसं बटर. हे आपले सोया चंक्स दुधामध्ये भिजून रेडी झाले आहेत. आता आपण यांना पातळ कापणार आहोत. हे असे घेऊन याचे पातळ पातळ स्लायसेस करायचे आहेत. हे असे अगदी छान सॉफ्ट झालेत. हे स्वीट कॉर्न आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. थोडेसे बारीक वाटणार आहोत. आपण साधारण 1 टेबलस्पून तेल घेणार आहोत. तेल चांगलं तापलं की त्याच्यात आपण घालणार आहोत कांदा. हा कांदा ट्रान्सपरंट झालाय. आता याच्यामध्ये ऍड करूया टोमॅटो. हा मी अगदी बारीक बारीक कापलाय. मी टोमॅटो घेताना जनरली त्याची सालं काढून घेते. त्याच्यानंतर घालणार आहोत सिमला मिरची. हे बारीक केलेले स्वीट कॉर्न. हे तुम्हाला जर थोडेसे याच्यामध्ये दाणे हवे असतील तर तुम्ही तसंही करू शकता, थोडेसे दाणे ठेवू शकता. यानंतर हे सोया चंक्स. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. तुमच्याकडे जर इटालियन सीझनिंग नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही चाट मसालाही घालू शकता, किंवा नुसती ब्लॅक पेपर पावडरही घालू शकता. साधारण 10 मिनिटं लागतात हे शिजायला. साधारणपणे याला 10 मिनिटं लागतात पूर्णपणे शिजायला.
हे पूर्ण शिजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये जे काही सीझनिंग घालायचं ते आपण घालू शकतो. याच्यामध्ये आपण घालणार आहोत इटालियन सीझनिंग, नंतर ब्लॅक पेपर पावडर. हे काहीही नसेल तर तुम्ही साधं ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळं मिरीची पावडर याच्यामध्ये घालू शकता आणि त्याच्याबरोबरच चाट मसाला घालू शकता. हे आपलं स्टफिंग आता रेडी झालंय. मी याच्यामध्ये इटालियन सीझनिंग घालते. हे बाजारात रेडी मिळतं. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. कुणाला जास्त हवं तर जास्त, कमी हवं असल्यास कमी. आपण याच्यात काळं मिरी पावडर घालणार आहोत. ह्याच्यामध्ये तिखटपणा जो आहे तो काळं मिरी पावडरने येतो. हे स्टफिंग आपलं रेडी झालंय. हे आपण असं भरून घेऊ. जर हवं असेल तर तुम्ही बटर याला लावू शकता दोन्ही बाजूंनी. तुम्हाला हे टोस्ट करून हवं असेल तर ते टोस्टही करू शकता. जनरली आपण जेव्हा घरी असतो तेव्हा हे टोस्ट करून खाऊ शकतो, पण जर टिफिनमध्ये न्यायचं असेल तर ते असंच भरून नेलेलं जास्त चांगलं. याला जर तुम्हाला चटणी हवी असेल, पुदिनाची चटणी, तर ती तुम्ही लावू शकता. मी जनरली हे असंच ठेवते कारण याची स्वतःची एक टेस्ट आहे आणि पुदिना आल्यानंतर त्याची टेस्ट चेंज होते. या सँडविचला बटर किंवा चटणीची गरज नाही, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता. मला हे सँडविच घरी असल्यावर टोस्ट करून आवडतं, तर मी हे थोडंसं बटर लावून टोस्ट करून खाते. थोडंसं बटर लावल्याने हे क्रिस्प होतं आणि ब्राऊन ब्रेड खूप छान क्रिस्प होतो. हे सँडविच आपलं रेडी झालंय. खूप छान झालंय हे सँडविच. तुम्ही नक्की करून बघा. आवडलं असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.